आज या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये गेले महिना दीड महिना जे सत्ता नाट्यंतर झालं त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जो काही वाईट अनुभव आला आणि शिवसेनेचे 40 आमदार या ठिकाणी बंड करून बाहेर गेले आणि हे सगळं होत असताना त्यांनी एक पॅटर्न ठरवला होता आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठा वाटा उचललेला होता। कारण आम्ही शिवसेनेचंच आहे म्हणायचं, आम्ही शिवसेनेतच आहो म्हणायचं, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत म्हणायचं, पण आम्ही पक्षप्रमुखांचं नाव नाही घ्यायचं, पक्षप्रमुखांचा फोटो नाही टाकायचा, हा त्यांचा प्रोटोकॉल चालू होता। कारण महाराष्ट्रातील शिवसैनिक हा कडवा आहे, हा निष्ठावंत आहे आणि तो शिवसेनेला कधीच गद्दारी करणार नाही, तो मातोश्रीशी कधीच गद्दारी करणार नाही, तो सेना भावनाशी कधीच गद्दारी करणार नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही चाललंय ते अतिशय ज्या ज्या लोकांनी आमदारक्या भोगल्या, खासदारक्या भोगल्या, सगळ्या सत्ता भोगल्या आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला जे हवं होतं, सर्व शिवसैनिकांना जे सामान्य गोष्टी पाहिजे होत्या, त्या सैनिकाच्या नेमक्या टायमाला ही मंडळींनी जे बंड केलंय ते अतिशय चुकीचं झालेलं आहे। कारण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी शिवसेना संपवायची आहे, त्यांचं एक उद्दिष्ट आहे आणि अजूनही त्यांनी चांगलंय की शिवसेना आमची का तुमची। अरे वडिलोजर ज्याची प्रॉपर्टी असते, जर माझ्या वडिलांना 4 मुलं असतील आणि माझ्या वडिलांना 4 मुलांमध्ये जर माझे वडील दुसऱ्या कोणाला प्रॉपर्टी देणार असतील तर ती शक्य आहे का? नाही हो, ते माझ्या भावांनाच मिळणार, मलाच मिळणार। या ठिकाणी काय चालू झालंय म्हणे आता केंद्राचा हात आहे त्यांना आणि केंद्र सरकारच्या माध्यमामधून या ठिकाणी शिवसेना कुणाची? शिवसेना उद्धव साहेबांची का शिवसेना एकनाथ साहेब गटांची? या माध्यमामधून जर हे नाट्य चाललंय आणि ते कोर्टात, दिल्लीच्या कोर्टात गेलेलं आहे, सुप्रीम कोर्टात आहे, त्याचं 21 तारखेला निकाल हिअरिंग आहे आणि सगळं ह्या माध्यमामधून या ठिकाणी चाललेलं अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि उद्धव साहेबांना जी काही आता छळवणूक चाललेली आहे ही आमचा सर्वसामान्य शिवसैनिक, हा कडवा शिवसैनिक या ठिकाणी कधीही मान्य करणार नाही। म्हणून जुन्नर तालुक्यातील या ठिकाणी बाळासाहेब आहेत, शरदत आहेत, या ठिकाणी रशीदबाई आहेत, सर्व रोहिदास, सगळे जुन्नर तालुक्याची सर्व मंडळी आमची, सर्व दिलीप शेठ डुंबरे आहेत, बन्सी चतुर आहे, रामभाऊ वाळुंज आहेत, ही जुन्नरकर सगळे जुन्नरकर आहेत, सगळ्या भागातून आलेत आणि एकही निष्ठावंत सैनिक या ठिकाणी आमचा कुठेही गेलेला नाही। बाळासाहेब दांगटांना 2 वेळा आमदार केलं, बाळासाहेब दांगटांना 2 वेळा आमदार केलं, आम्ही आमच्या घरातल्या भाकरी बांधून त्या ठिकाणी बाळासाहेबांना आमदार केलं, पण ज्यावेळेस बाळासाहेब दांगट शिवसेना सोडत होते त्यावेळेस त्यांच्या गळ्यात पडून आम्ही सर्व शिवसैनिक रडलेलो आहे की साहेब तुम्ही शिवसेना सोडू नका, साहेब तुम्ही शिवसेना सोडू नका। पण बाळासाहेब दांगटांनी त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यांनाही त्रास झाला, त्यांनाही ज्यांनी त्रास दिला ते आज पक्षातून गेले, परंतु जो त्रास झाला तो त्रास होत असताना बाळासाहेब दांगटांनी पक्ष सोडला। पण त्याही काळामध्ये 2004 साली बाळासाहेब दांगट गेल्यानंतर जुन्नर तालुक्यातील एकही सैनिक, एकही शिवसैनिक गेला नाही आणि आजही तीच परिस्थिती आहे राजारामजी, आजही तीच परिस्थिती आहे। कुणी कुठे म्हणत असं इकडे गेलो तिकडे गेलो, शरददादा जिल्हा प्रमुख होते, शरददादांना जिल्हा मला म्हणत होत्या मिरलेकर साहेब तिकडून वरतून की बाबा तुम्ही जिल्हा प्रमुख व्हा, म्हटलं नाही, ते माणूस काम करतोय, तो तालुक्यात फिरतोय, तो जिल्ह्यात फिरतोय, त्याला जिल्हा प्रमुख करावं द्या। कारण कुठलं पद असल्यानंतर त्या माणसाला वेटेज येतं आणि म्हणून शरददादांना त्यावेळेस मी सांगितलं का त्यांना जिल्हा प्रमुख द्या, मला नको। आणि हे सगळं करत असताना जर संघटनेची तुम्ही प्रार्थना करणार असाल, संघटनेच्याच कार्यकर्त्याला जर तुम्ही त्याच्या मुंडक्यावर पाय देणार असाल ते चुकीचं आहे। आजही आशाताई ज्यावेळेस होत्या, आशाताईची जी हक्कलपट्टी केली, कशी केली, काय केली, कशासाठी केली हे आम्हालाही माहिती आहे, परंतु हे जर प्रत्येक वेळेस जर तुम्ही माणसं शिवसेनेचा चांगला कार्यकर्ता जर तुम्ही बाहेर हक्कलपट्टी करून काढणार असाल आणि मग आज काय झालं, तुमची हक्कलपट्टी झाली, तुम्ही म्हटलं मी नाही असं केलं आणि तुम्ही स्वतःहून परत काय केलं, परत शिंदे गटामध्ये सामील झाला। तरी आम्ही दादांना सांगितलं होतं, दादा मोठ्या दादांना, छोट्या दादांना नाही, मोठ्या दादांना, मोठ्या दादा सांगितलं होतं, दादा घाई करू नका, घाई करू, सबुरी का फल मिठा होत आहे।
कुठल्याही गोष्टीचं वेट आणि वॉच करा, कारण तुम्हाला आम्ही मानतोय. कारण ह्या मतदारसंघामध्ये 2004 साली तुम्ही आला, जुन बेलेगा मंचरकरांनी, अविनाश असतील, राजाराम असेल, या सगळ्या मंडळींनी, सुरेशभाऊ असतील, तुम्हाला शिवसेनेसाठी या ठिकाणी आणलं. उद्धव साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं तुम्ही दिल्लीची बॅग भरा आणि साहेब तुम्ही खासदार झाले. एकदा नाही, तिब्बल 3 वेळा झाले. आणि हे सगळं शिवसैनिकांनी केलो. आणि हा शिवसैनिक आजही तुम्हाला मानणार आहे, मानत होता कालपर्यंत, आजपर्यंत मानत होता की तुम्ही जाऊ नका. आजही आमची धारणा आहे, साहेब तुम्ही जाऊ नका. कारण अडचणीच्या काळामध्ये असे उद्धव साहेब आहेत. आणि अडचणीच्या काळात जर तुम्ही उद्धव साहेबांना साथ दिली नाही, तर काय तुम्ही 15 वर्ष खासदार राहून आमच्या सर्वसामान्य शिवसेनेला वाईट वाटतंय, वाईट वाटतंय. म्हणून जुन्नर तालुक्यातला एकही सैनिक, महिला आघाडी असेल, युवासेना असेल, शिवसेना असेल, वाहतूक सेना असेल, अंगीकृत संघटना ज्या काय असतील, त्यातलं एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेलेला नाही, जाणार नाही. शिवसेना मोठ्या जोमाने उभी राहणार आहे. आणि आदरणीय संपर्क प्रमुख सचिनजी आहिरे आणि रवींद्रजी मिरलेकर समन्वयक हे गुरुवार दिनांक सकाळी 10 वाजता जुन्नर या ठिकाणी मीटिंगसाठी येणार आहेत. आणि त्या ठिकाणी या जुन्नर तालुक्याची आमची मीटिंग आहे. हे जे घडलेल्या याच्यावरती आदरणीय मिरलेकर साहेब आणि सचिन आहेर त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत. आम्ही आजही होतो, कालही होतो, आजही आहे, उद्याही जाऊ. आम्ही मेलो तर भगव्याच जाऊ ही या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.